I'm John Cena. तुम अपने John Cena तीसरा माय YouTube चैनल तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जय श्री राम, जय हनुमान, त्रितनो आदा पर्णा. खूप दिवस जाणी पहिल्यांदा साठी बोलत होते, चालेल. कर्नाटकमध्ये आलेलो आहेत आणि ॲक्च्युली आपण कारवारला आलो होतो नेव्हीमध्ये, आणि नेव्हीत आपल्याला भाडा भेटला आहे. आपल्या कर्नाटकमध्ये जात नाही, कारवारमध्ये कधीकधी 150 किलोमीटर जायचं आहे. तर चला आपण 150 किलोमीटर चालू, आपण कर्नाटकमध्ये एंट्री केली आपण. तर कर्नाटकमध्ये आपण पाहूया कसं आहे रस्ता, एकदम मजा आहे या ब्लॉगमध्ये. तर आपल्याला बघूया काय माल आहे. माल तर आपल्या नक्की नक्की माहिती नाही की काय माल भेटला आपल्याला गाडीत. तर माल तर आलं आहे, तर आपण निघालोय घरायला जायला. तर दोन गाड्या आपल्या आहेत सोबतच, सुंदरची गाडी आहे आणि माझी आपली सब्जी आहे. तर आपली निघूया गाडी भरायला जाऊया. तर आपण निघालो तसं म्हणजे बांधवीच आहे, ड्राईव्ह करतो आहे. चला मित्र जाऊ गाडी भरायला कारवारमध्ये. कारवार कर्नाटकमध्ये आपण आहोत, कर्नाटकची एन्जॉय घेऊया पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये. आपण करत होतो ब्लॉग बाहेर तर भेटणार, तर डेली आपला ब्लॉग असतात गोव्यातलं. आज आपण कर्नाटक कारवारमध्ये आहेत आपण. चला बघूया. तर पाहू शकता मित्रांनो, छोटा रस्ता आहे पण मेन हायवे आहे, परंतु गावात गाड्या आहे तिकडे. रस्ता पण थोडा खराब आहे, त्याची काही हरकत नाही. चला जाऊ फटाफटा. जंगल एरिया मित्रांनो पाहू शकता, रस्त्याचं काम पण चालू आहे, पूर्ण जंगल एरिया. आणि हो का पुढची गाडी आपली आहे, ही गाडी आपण दोन गाड्यांचा भाडा भेटला आपल्याला. बेकार पूर्ण जंगल आहे पाहू शकता मित्रांनो. ही गाडी आपली आहे, ही आणि ही दोन गाड्या आपल्या झाले भरायला कर्नाटकमध्ये. तर चला जाऊया गाडी भरण्यासाठी. तर आपला अजून आहे राहिलं आपलं बॅलन्स रनिंग, म्हणजे आपला तर 75 किलोमीटर राहिलं आहे. 150 किलोमीटर टोटल होता माझा लोकेशनवरून नेव्ही गेटवरून. तर चला जाऊ, रस्ता खराब आहे म्हणून त्यासाठी गाडी सावका सावकाच निघतात बघा. चला मस्त आहे की जंगलातून प्रवास झाला. पूर्ण वरती घाट पण संपवलं आहे, घाट तोडून वरती आलो आहे मित्रांनो. तर आपल्याला जायचं आहे तेरगॉन कर्नाटका. तर तेरगॉन गावाचं नाव आहे तिकडे, तेरगॉन काय इकडचे नावं वेगवेगळी आहेत ना आपल्यासारखी नाही. तर आपल्या तेरगॉनमध्ये चालू आहे आपण, तर पाहू शकताय खूप मोठमोठ्या गाड्या पण आहेत आणि रस्ता छोटा आहे, वन वे टाईप. तर कसं गाड्या काढा. चलो चलो भाई चलो अण्णा, चलो चलते अण्णा. सगळ्या अण्णांच्या गाड्या इकडे आहेत. मस्त वाटतं मित्रांनो, कारण की पूर्ण जंगल एरिया आहे, पूर्ण जंगल एरिया पाहू शकताय. जंगल एरियाचं मला कसं आलेलं आहे, जंगल एरियातून जायला खूप भारी वाटतं. चला जाऊया तेरगॉन गावात. एक सिटी लागली मित्रांनो आपला, एक कोणती सिटी आहे माहिती नाही, कारण की यांची इकडची लँग्वेज थोडी वेगळी आहे. त्यासाठी मला काही इकडची लँग्वेज वाचता येणार नाही असं वाटते मला. तर पाहू शकता सिटी तर लागलेली आहे, कोणती सिटी आहे माहिती तर नाही. तर राहू द्या, काय टेन्शन घेऊ नका, जाऊया आपण. सिटी तर पाहायला भेटते इकडची. तर गाईज इधर की सिटी का नाम मुझे पढ़ना नहीं आ रहा है, क्योंकि उनकी लैंग्वेज अलग है इसलिए. तो चलो हम तो निकलते हैं सिटी से बाहर. देख सकते हैं इधर की सिटी तेलंगाना की कर्नाटका. तो चलो चलते रहेंगे, मिलते रहेंगे बार बार. रास्ते तो रास्ते होते, रास्ते तो कटना जरूरी होता है दोस्तों. इधर तो जंगल ही नहीं खत्म हो रहा है, एक डेढ़ घंटे से गाड़ी चला रहा हूँ, जंगल ही खत्म नहीं हो रहा है. जंगल ही जंगल दिख रहा है, मैं तो बहुत अंदर ही जा रहा हूँ. डर भी लगता है क्योंकि पूरा जंगल ही है गाइस, देख सकते हो पूरा जंगल मित्रांनो. पूर्ण जंगलात आम्ही चाललोय, दोघं फक्त चालतो. भीतीच वाटतो की पहिल्यांदा कर्नाटकामध्ये आलोय, कर्नाटकामध्ये पहिल्यांदा आलो. तर गाईज पहिल्यांदाच चाललो आणि ते पण जंगलात. डेंजर सीन सिक्वेशन देखो तो भाई, कुछ भी नहीं, कोई भी नहीं, खाली दो गाड़ी चल रहा है मेरा और अपना दोस्त का. और भी कितना दूर है वो भी पता नहीं चल रहा है, खाली घुसे घुसे रह जा रहे हम भाई. कड़क एक गाड़ी मिला अभी पिकअप. तो गाइस अरे अरे गाड़ी भी आ रहा है कैसे. चलो अभी तो गाड़ी आना चालू हुआ, अच्छा लग रहा है. रास्ता भी देखो गाइस पूरा कम छोटा है, छोटे रास्ते से घुसर रहे, लेकिन हमको पता ही नहीं कहाँ जा रहे हैं, किधर जाना है. हम लोग को इधर का कुछ पता ही नहीं है गाइस. तो खाली हम घुसने का काम करें, खाली घुस ही जा रहे अंदर ही घुस रहे, बाहर क्या कब निकल जाएंगे क्या पता नहीं, लेकिन घुसते ही जा रहे. तो अच्छा लग रहा है, कभी कभी एकदम मस्त लगता ड्राइविंग करने में. इससे भी सिटी में जाएंगे और अपने को कुछ पता नहीं होता, तो अच्छा एक ऐसी अलग फील होती है, लेकिन मज़ा आता है गाइस. 100% भाई मित्रांनो, 100% हिंदी इंग्लिश मराठी मिक्स करू आपण, मस्त मजा करू. परंतु मस्त वाटतं राहायला, कारण की असं वाटतं पूर्ण जंगल आहे गाईस. जंगलातून जायला एक ॲडव्हेंचर वाटतं चालवायला, पण गाडीमध्ये चालवायला स्पीडमध्ये चालवायला भेटतं. हे कोणीच नाही रस्त्याला, आम्ही दोघेच जास्त करून आहेत. तर असं तसं परंतु
आवडीचा विषय नसतो मित्रांनो, जायला आनंद येतो आणि मजा येतं. नाही की आपलं भाडं पण पाहिजे असतं गाडीला, कारण की त्यासाठी आपला कुठे जरी जाणंच आहे आणि गाडी तर बघणंच आहे. त्यासाठी आम्ही विचार केला की चला घेऊ हा भाडा आणि जाऊया, कारण की फर्स्ट टाइम आपण पण जातो कर्नाटकामध्ये आलोय. चला काहीतरी बघणंच आपल्याला, काहीतरी बघायला तर पाहिजे आणि थोडंसं कमवायला पाहिजे मित्रांनो. मजा मस्ती करून मजा नाही, काहीतरी कष्ट करून कमवून मजा आहे मित्रांनो. हे बघा रस्ता बघा कधी खराब आहे. ओहो ओहो अह दिमागचे काम करतो भाई. गाडी बंद मित्रांनो, गाडी बंद पडली कारण की मी गेअर जास्त ठेवला होता. चालेल चालेल चला धक्काच मारा. अरे चावी नाही ऑन केली, अरे गेअरवर चालू केली मित्रांनो. बेकार 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 रस्ता, एकदम खराब, एकदम बेकार. जंगल जंगल पता चला है भाई, कितना अंदर जा रहे हैं हम, खाली जा ही रहे भाई. देखो ना भाई ने कितनी मोटा घाट, कितनी मोटा सिक्वेशन, काय काय समजत नाही, काय काय समजत नाही, काय काय समजत नाही मित्रांनो. चला चांगला रस्ता आला आहे, मला तो स्पीड मला आला ला 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 ला. बघा थोडंसं थांबलो आम्ही साईडला गाडी लावून, तर बघूया काय करते. मला तर याला सुसू आले असेल मित्रांनो. तर चला थोडासा बाहेर उतरूया. खतरनाक रस्ता आहे, पूर्ण जंगल ने, सगळं जंगल आहे. बघायला जंगल जंगलच आहे सगळीकडे, भीतीच वाटते मित्रांनो. आमच्या गाड्या लावल्या साईडला, जरासा थोडासा मी थांबलोय, पाहू शकताय मामा पण आहेत आणि आता जरासा आम्ही फ्रेश होतो. कडक गाईस, एक नंबर जंगल आहे. कसली एरिया आहे हो, बेकारच आहे हो. तेलंगणा कर्नाटका खतरनाक गाइस, बेस्ट टॉप लॉक. पहली बार हम आ गए आपके दुनिया में, थोड़ा दुनिया ही देखते हैं कुछ तो कुछ. तो निघालो आम्ही करना गाइस, निघालो. परंतु मैटर झाला थोड़ा सा, कारण की थांबलो होतो उतरलो होतो, बेकार काम झाला. थंडीच भरली, पूर्ण चिल्ड आहे इकडे, एकदम चिल्ड गाइस. हात पाय सुरूच पडले माझे, बेकार. स्टेअरिंग पकडते तसं वाटत नाही, स्टेअरिंग पकडले की नाही पकडली काही गरज पण नाही मला आली. एवढा चिल आहे इकडं, एकदम थंड 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 गार हवा आहे इकडं, एकदम थंड चिल वातावरण आहे. की पूर्ण जंगल आहे मित्रांनो, सगळा जंगल, त्याच्यामुळं पूर्ण हात पाय थंडवले माझे, जामच थंडवले. बेकार उतरलो तर अजून थंडी लागायला लागली, अजूनच लागते मला. आज लवकर नको झालं आहे, बेकार बेकार. पाहू शकतो मित्रांनो, एकदम चिळू आहे, चिळ आहे. तुम्ही पाहू शकाल की इकडं जंगलच आहे बघा, सर्वकडे झाडच झाडं, त्याच्यामुळे ना पूर्ण दव टाईप आहे इकडं. म्हणजे फॉग आलं आहे त्याच्यासाठी पूर्ण थंडी लागतो. ऊन आहे परंतु ऊन आलं नाही खाली आपल्याला अजून. बघा झाडांच्या वरतीच आहे ऊन, त्याच्यामुळे जामच थंड आहे इकडं, एकदमच थंड. झाडं बघा किती किती झाडं आहेत बघा. हाय 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 हाय, एकदम बेकार, एकदम बेकार. थंडी लागते, थंडी लागते, जामच लागतो. कर्नाटकामध्ये थंडी लागलेली आहे आम्हाला आणि फर्स्ट टाईम आम्ही आलो मित्रांनो कर्नाटकामध्ये. तर वाटतं काहीतरी मजा, थंडीची मजा आलेली आहे थोडीशी. तर बघूया काही नक्की माल आहे आपल्या गाडीत भरणार आहे ते मला तर माहिती नाही अजूनपर्यंत. तर चला जाऊ आणि बघूया. भाडा तर माझंच आहे, भाडा मलाच आलं आहे, म्हणून दोन्ही गाड्या पण भरून टाकल्या आहेत. तर भरून टाकल्यानंतर भरायला चाललो आहे. तर बघूया काय नक्की माल, मला तर वाटत झाडं आहेत असं मलाच नाही. कानावर आलं आहे ते बोलताना फोनवर बोललेत माझ्याशी की झाडं भरायचे म्हणून, आंब्याची वगैरे, शेतमालांची वगैरे. तर पाहूया ना की काय आहे ते, आता जाऊनच करणार. परंतु थंडी काय संपतच नाही, थंडी जामच लागायला लागली आणि उतरलं त्याच्यामुळे मी अजून मला जास्त थंडी लागायला लागली. हात पाय तर खरंच सुमत झाले ते बघा, पूर्णच दिसणार नाही पण मला जाणवतंय. तर गाईस चला पुढं जाऊया, मस्ती मजा करत करत करतच जाऊ. टेन्शन काही राम, अभी पोहोचने वाले है हरियाल सिटी में. चलो अभी हरियाल सिटी भी देखेंगे थोड़ी सी. आ गए शायद बाहर, आ गए हम जंगल से बाहर निकल गए. चलो बाहर अभी इधर से अभी थोड़ा अपना थोड़ा ही बचा है लोकेशन, तो अपन पहुँचने वाले लोकेशन पे जाके अपन अभी अपना माल भी भरेंगे गाड़ी में. थोड़ा सा जाएंगे थोड़ा आगे, थोड़ा सा बच्चा है तो उसको भी काट के आगे जाना अपना रूल से. रास्ता लेकिन बहुत खराब है गाइस, पाहू शकता है अपन प्रॉपर हरियाला मध्ये पोहोचलो आहोत आणि सिटी आहे हरियाणाची. बघू शकताय इकडची सिटी पूर्ण. बाहेर आलो आपण जंगलातून आणि आता एक 10 मिनिटात आपण आपल्या लोकेशनला पोहोचूया आणि चला पटकन भरूया, कारण की घाई झाली जामच मला. चला सिटी पाहूया आणि सिटी बघून झाली असेल तर चला आपण पहिला लोकेशनला जाऊ. फायनली मित्रांनो आपण लोकेशनला पोहोचलो आहे आणि आता आपण लोकेशन दुकानात दिला आपल्याला, तेच झालं. मग मी उधर गया आहे
चल चल आगे चल आजा आजा हम गिन तो मैं आगे घुस गया अमित जाना था सीधा लेकिन आगे गया वो भी अपने गाड़ी था आगे जाना है ना हमें बुच्चर जवा तुझे गाड़ी पहला बढ़ता था असा करने का दापोली का भरना है और अपने को पेन का भरना है दो जगह है ना दूसरे दूसरे जगह है हाँ दो दो जगह है तो इसलिए उधर करना पड़ेगा फिर हाँ ट्रेनिंग को उन्हें पूछे और देख जाएगा इधर अपनी पहली गाड़ी भरेंगे बाद में उनका भरेंगे हम बताइए कंटाळलो जामच लांब होता आणि जाम जंगल एरिया पूरा जंगल एरिया पहिला कधी एरिया काय इकडे मैंने कभी आया कभी आया कभी नहीं कधीच ना आलो मेन रोड आपला तिकडनं आलो ना मेन रोड वरून कारवार मधून आलो पूरा जंगल पाहूया आता पोहोचूया कुठे आहे लोकेशन बघूया चाललो आपण पुढे आलो आलो आपण पोहोचलो नाही उधर क्यों रुका है उसको गाड़ी को अंदर जगह नहीं जगह वो अच्छा वो दूसरी जगह जाना है हाँ हाँ सही सही समझ आता है दोन जगह भरा रात्री झालो असतो मी पण बोल रात्री कसा तुम्हाला त्रास रस्त्यात तुम्ही मस्त पंपात हॉटेलला थांबलो काय सांगितलं ते असं इथे हळ्याला ठेवा रात्रीचं सांगितलं मी इकडे झाडं किती लावलीत फायनली पोहोचलो मी या ठिकाणावर तर इथून झाडं घेऊन जायचे एवढेच मोठे आहेत नाही छोटी छोटी नाही आहेत ना हे आंबा आहे का आंबा पाकिट भरला ते भरून असेल बारीक असं असं पाऊस होत आहे भरपूर मोठी नर्सरी आहे इकडे झाडं झाडं शेतातून आपण चालू आहे मित्रांनो पुरा शेतातून जायचं आहे हे काय होतं आहे ते मला होता का नाही सगळं झाडच आहेत तरी किती झाडं भरते त्या गाडीमध्ये आपल्या 4000 बापरे 4000 झाडं भरायचे त्या गाडीत पण तोडत ना 4000 एक रस्ता आहे गाईस बघू शकतो शेतातून चालली गाडी आपली हालत धुलेत येला की ना आता थांबवली नाही थांबली गाडी मित्रांनो फसली उभ्या राहा त्याच्यावर आरामात मी उठत चला मित्रांनो गाडी फसलेली आपली गाडी खड्ड्यात अडकली गाडी आपली फसली होती आणि गाडी भरायला सुरुवात झाली पण इकडे बघा भरलेली आहे गाडी आपली सगळी झाडं गाडीत भरलेली आहेत रचण्याची टेक्निक वगैरे आहे अजूनही देखील आहेत आणि इकडे ऊसाचा पण माल आहे चला आपण एक ऊस काढूया खायला होईल आपल्याला कडक गाईज पूर्ण शेतात आलो भरायला शेतात सगळ्या शेतामध्ये आपण ऊस बघायला आले कुठला ऊस चांगला असेल हा चांगला ऊस कुठे आहे मला काय समजत नाही कोणतं ऊस आहे चांगला ते उसाच्या माल्यामध्ये
उस खाया आले होते उसका गलत पैक लगा रहा मुझे। देखा काय समजत नाही कुठला उस खाऊया एक ऊस घेतला पेला खायला खतरनाक काम एक नंबर खाएंगे अभी उसको ताक चुट के आपकी गाड़ी में भरतात सर्वजण आटावाटा भरती आता लगेच है ना गोड मामा गोड है ना काय गोड है खाऊन बघू आता तो गाइस मस्त ऊस तोडला मी दोन झालेत एकाचे हे बघा आता ना खातो मस्त है की सुपर जास्त गोड नाही हो जाम शुगर वाढले पोटात ऊस खावा लावली एवढं कर्नाटक माझ्या एक नंबर आहे बासुरी ते बोला हा गोड लागला नाही कारण की हा वरचा होता हा खालचा होता तो पहिला खालचा खातो मग वरचा खातो कधी संपता एवढा मोठा एवढं संपत ना गाठी जाम मध्ये येतात ह्या मजबूत आहेत गाठी सस आहे का पाणी एक नंबर गाईस मस्त जेवायला आलो मित्रांनो पाहू शकताय व्हेज राईस मागवलं आपण ये ना माझी हे तुमची आहे माझी राईस आहे हां तुम्ही राईस खाऊ शकता मित्र मी आता राईस मागवलंय मला चपाती नको आहे आणि मस्त जेवायला आलोय खायची घरी बनवून मस्त वरती बसलोय थोडा मॅटर झाला गाडीचा कारण की आपल्या गाडीमध्ये 4 टन माल भरला 4 टन आपला माल नकोच आहे तर बघूया तो 2 टन कमी करता चालत नाही बघा राईस आला आपला राईस आली खायला या सर्वांनी मस्त व्हेज राईस कडक आहे हा काय कचुंबर बस ज्यादा मतलब ओके थैंक यू लोणचं पण आहे हे काय रे कुठली भाजी हे परस बीन आणि आहे कोबी एक कच्ची मिरची पण द्या बघू शकता मित्रांनो आलं आपलं दाल बिल मस्त आहे की बस ओके कडकच काम तर खाऊन घ्या मामा सर्वाई तर या मित्रांनी चवायला खूप जोराची परस बीन खाऊया थोडंसं मिरची सुंदर खायला चला मित्रांनो जसं जेवण झालं ओके पद्धतशीर आणि परफेक्ट जेवलो आणि मस्त गाड्या देखील भरून झाल्या आपल्या तर कर्नाटकमधून आम्ही निघालो आहोत तर चला तेरेगावहून गावाला आपण आता बाय बाय करतो आणि आपण आता उलटा निघणार आहेत बघूया आता पुन्हा निघतो मला तर एवढी करणं माहिती नाही परंतु पुढची गाडी आहे त्या लोकेशन
लावलाय सावंतवाडी बाय बघायला आम्ही निघण्याचा प्लॅन केलाय. सावंतवाडी निघणार आम्ही डायरेक्ट, म्हणजे आता परत कारवारात जाऊन मडगाववरून वेरनाथ असं करण्यापेक्षा मी डायरेक्ट इकडनं आंबोली घाट उतरून कारवारात निघू. सॉरी, आता मी सावंतवाडी बायपासून निघू. चला निघतोय, पाहू शकता आम्ही निघालो सगळेजण. बघा ती पुढची गाडी पण निघली, मी मागून निघालो. चला, आणि वर्दी घेतलेली आहे मी आज. ॲक्च्युली वर्दी माझी नाही, मित्राची घेतली, पण मला वर्दी शिवाय लागला. आपल्या पण शिवायची वर्दी, तर मित्र शिवूया असं चांगलं असतं. माझी फाईन वाजतं आपली पुढे त्यांची, निघूया पटकन. चला, मी आता प्रॉब्लेम झालेला आहे, कारण की आपला गाडी झाली पंक्चर. मला वाटलं होतं तेच होणार, आणि तुम्ही बघू शकताय आपली गाडी पंक्चर झालेली आहे. गाईज, आता आपण खोलतो, कारण की आम्हाला खोलणं गरजेचं आहे. बेकार काम झालं आहे, नसीब बघणं पटकन खोलतं. वजन तसं आहे तुझा. मित्रांनो, चला जाग खोलून घेतो, टायर खोलून घेतो. तुमचा जामच मोठा पंक्चर झाला आहे गाईज, थोडं काम करतो. तुमचं आपण भेटूया, बेकार काम झालं आहे. गाडी झाली ओके आमची, दादा केलं आमची रेकिंग सुरू होता. थँक्यू दादा. तर आम्हाला निघत नव्हतं टायर, खोललं, जामच माकडं तुम्ही बघू शकताय. आणि गाडी रेडी करून आम्ही निघालो. आपली गाडी झाली तर रेडी आलेली आहे, टायर झाला ओके, खूपच दमलो. बघू शकता हा टायर आपण पंक्चर झाला होता, खोलेला आहे. आणि आपला टायर आता मी घेतला आहे पुढे, चला आता पुढे जाऊन. हा बघा टायर ओके पंक्चर झाला आहे, आता पुढे जाऊन करतो रेडी. चला जाऊया आणि आपला ब्लॉग इथे संपूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. पण कसं वाटलं नक्कीच लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो. चला भेटू, थँक्यू फॉर वॉचिंग.